नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरची कन्सेप्ट बघितलेली आहे. त्याला चॅप्टरचे जवळपास आपले 17 ते 18 लेक्चर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याआधीचा चॅप्टर म्हणजे डिफरन्शिएशनचे चॅप्टर आपण बघितलं आहे. अशा पद्धतीने आपले मॅथ पार्ट सेकंडचे जवळपास 2 चॅप्टर कम्प्लीट झालेले आहेत, ठीक आहे ना. आता यानंतर आपण आजच्या या लेक्चरमध्ये आजपासून आपण मॅथमॅटिक पार्ट फर्स्ट आपला सुरुवात करणार आहोत, ठीक आहे ना. 12वीचा जो मॅथ पार्ट फर्स्ट आहे त्या पार्टला आपण सुरुवात करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण त्या पार्टमधील चॅप्टर्स बघूयात आणि त्यानंतर आपण 1 बाय 1 एक एक चॅप्टर बघूयात, ठीक आहे. तर फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, त्यानंतर मॅट्रायसेस आहे, थर्ड नंबर ट्रिकोनॉमेट्रिक फंक्शन्स, फोर्थ चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, त्यानंतर फिफ्थ आहे वेक्टर्स, त्यानंतर 6 नंबरचा चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन आणि 7 नंबरचा आहे लिनियर प्रोग्रॅमिंग. अशा पद्धतीने आपली ही पूर्ण चॅप्टरची सिरीज आहे. तर फर्स्ट चॅप्टर 1 बाय 1 आपण चॅप्टर बघणार आहोत, ठीक आहे ना. तर आपला फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. आता मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरपासून आपण आजपासून शिकण्यास सुरुवात करूया, ठीक आहे. तर बघा मग आता ही लॉजिकची कन्सेप्ट नक्की काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला आता मॅथमॅटिकल लॉजिक मॅथ पार्ट फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टर, ठीक आहे ना. ह्या चॅप्टरपासून आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर बघा, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आधी काही पॉईंट्स आहेत, सब पॉईंट्स, त्या आधी आपण समजून घेऊया आणि त्या पॉईंटच्या नंतर आपण 1 बाय 1 स्टडी करूया. सो फर्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट, त्यानंतर सेकंड पॉईंट लॉजिकल कनेक्टिव्हिटीज, कंपाऊंड स्टेटमेंट्स अँड ट्रूथ टेबल्स, त्यानंतर थर्ड पॉईंट स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिजन्सी, त्यानंतर फोर्थ पॉईंट क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, नंतर फिफ्थ ड्युअलिटी, सिक्स्थ पॉईंट आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, सेवन्थ पॉईंट आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, त्यामध्ये सम स्टँडर्ड इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स असतील, आणि लास्ट ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. अशा पद्धतीने आपल्याला हे 8 पॉईंट्स या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लॉजिकचा अभ्यास करत असताना आपल्याला लॉजिकची काही बेसिक कन्सेप्ट लागणार आहे. ती कन्सेप्ट म्हणजे टाईप्स ऑफ सेंटेन्स, जी इथे मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. बघा, विधानार्थी मी मुद्दाम मराठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. विधानार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक, प्रश्नार्थक, यामध्ये म्हणजे तुम्हाला लगेच कळलं असेल की हे वाक्याचे प्रकार आहेत, ठीक आहे ना. तेच इंग्लिशमध्ये आपल्याला बघायचं आहे. ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अज्ञार्थी वाक्य, एक्स्लामेटरी उद्गारवाचक, आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक. अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्याचे प्रकार लागणार आहेत, सेंटेन्स लागणार आहेत, जे की आपल्याला पुढे यूज करायचे आहेत. लॉजिकमध्ये हे जे 4 टाईप्स आहेत तेच महत्त्वाचे आहेत, ठीक आहे ना. ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणतं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणतं, एक्स्लामेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. विधानार्थी वाक्य ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्यामध्ये एखादं विधान स्पष्ट केलेलं असतं, असं सिम्पल स्टेटमेंट म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स असतं. त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी शब्दाचंच आहे, ज्या सेंटेन्समध्ये आज्ञा किंवा कमांड दिलेली असते त्या सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर आहे एक्स्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक, अचानक प्रसंगावर उद्भवलेले आपले उद्गार सेंटेन्समध्ये आलेले असतात त्या उद्गारांना आपण एक्स्लामेटरी सेंटेन्स म्हणतो, ठीक आहे ना. असं जे वाक्य असतं ते एक्स्लामेटरी सेंटेन्समध्ये येतं. आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, ज्यामध्ये प्रश्नचिन्ह असतं किंवा प्रश्नार्थक सेंटेन्स असेल तर ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं, ठीक आहे. असे हे 4 पॉईंट्स आहेत, सेंटेन्स आहेत जे आपल्याला पुढे लागणार आहेत, ठीक आहे ना. हे लॉजिकचं बेसिक आहे. हे जे 4 सेंटेन्सचे टाईप्स आहेत हे आपल्याला पुढे बेसिक सेंटेन्सचे टाईप्स पुढे लागणार आहेत. तर बघा, आता आपण डायरेक्टली 1 बाय 1 टॉपिक बघूया. तर फर्स्ट टॉपिक आपला स्टेटमेंटचा होता, तो सुरुवात करूया. सो बघा, इथे फर्स्ट आपला फर्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट. लॉजिक चॅप्टरमधला फर्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट? तर आपण पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. 1 बाय 1 मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघत राहा आणि प्रत्येक लेक्चर व्यवस्थितरित्या अटेंड करत जा, ठीक आहे. सो फर्स्ट टॉपिक स्टेटमेंट. स्टेटमेंटची पहिल्यांदा डेफिनेशन रीड करूया, त्यानंतर 1 बाय 1 एक्झाम्पल बघूया. डेफिनेशन: अ स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फेल्स बट नॉट बोथ सायमंटेनियसली, ठीक आहे ना. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला चुकी बरोबर ओळखा असंच पूर्णपैकी बघायचं आहे, ठीक आहे ना. ट्रू ऑर फेल्स.
तर स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव सेंटेंस विच इज आयदर ट्रू और फेल्स. व्हाट इज मीन बाय डिक्लेरेटिव सेंटेंस? दैट मीन्स असर्टिव सेंटेंस एंड दैट मीन्स विधानार्थी वाक्य. ठीक है ना, डिक्लेरेटिव म्हणजेच असर्टिव सेंटेंस पाहिजे. अ स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव सेंटेंस विच इज आयदर ट्रू और फेल्स, म्हणजे असं असर्टिव सेंटेंस विधानार्थी वाक्य की ते एकतर ट्रू पाहिजे किंवा फेल्स पाहिजे, चूक किंवा बरोबर पाहिजे, बट नॉट बट सायमनटेनियसली, म्हणजे एकाच वेळी ते चुकही नसेल किंवा बरोबर नसेल, पण त्यापैकी एक कोणती तरी कन्सेप्ट असेल, एकतर ट्रू असेल किंवा फेल्स असेल. अशा टाईपच्या सेंटेन्सला आपण म्हणतो स्टेटमेंट. ठीक आहे ना, व्यवस्थित समजून घ्या कोणतं. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फेल्स बट नॉट बोथ सायमनटेनियसली. असं असर्टिव सेंटेन्स विधानार्थी वाक्य ती फक्त चूक किंवा बरोबर असेल, ट्रू किंवा फेल्स असेल, बट नॉट बोथ सायमनटेनियसली, अशा सेंटेन्सला आपण म्हणणार स्टेटमेंट. ठीक आहे ना, बघा एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, इन डेली लाईफमध्ये आपण जनरली जी लँग्वेज यूज करतो किंवा जे सेंटेन्स आपण वापरतो ते सेंटेन्स आपण या लॉजिक चॅप्टरमध्ये बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन्स. ठीक आहे, हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. दिस इज स्टेटमेंट अँड इट इज ट्रू, ऑब्विसली. बरोबर, अर्थ रिवॉल्स अराउंड द सन, आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि हे आपल्याला माहीत आहे, हे स्टेटमेंट आहे आणि इट इज ट्रू. हे असर्टिव सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य आहे. बरोबर, म्हणून हे स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे. बरोबर, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. सिक्स इज अ प्राईम नंबर. सिक्स हा प्राईम नंबर आहे, आहे की नाही? तर नाही आहे. का नाही आहे? तर बघा, दिस स्टेटमेंट इज स्टेटमेंट इज कसं आहे, हे स्टेटमेंट आहे बट इट इज फेल्स. ट्रू आहे की फेल्स? तर फेल्स आहे. सिक्स हा प्राईम नंबर आहे की नाही? तर सिक्स हा प्राईम नंबर नाही आहे, कारण सिक्सचे फॅक्टर्स वनपेक्षा जास्त आहेत. ठीक आहे ना, मोर दॅन वन फॅक्टर्स. प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की ज्याचे फॅक्टर्स वन आणि इट सेल्फ असणार आहे. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल सेवन असेल, त्यानंतर इलेवन असेल, थर्टीन असेल, असे नंबर्स हे प्राईम नंबर्स असतात. इथे सिक्स हा प्राईम नंबर होणार नाही, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट आहे बट इट इज फेल्स आहे. ठीक आहे ना, तर अशा पद्धतीने हे स्टेटमेंटचे आपण उदाहरण बघितलेलं आहे. लॉजिकमध्ये आपण जे स्टेटमेंट वापरणार आहोत त्यासाठी काही लेटर्स आहेत, म्हणजे स्टेटमेंट आर डिनोटेड बाय लोअर केस लेटर्स पी कॉमा क्यू कॉमा आर. ठीक आहे ना, जे स्टेटमेंट आपण यूज करणार आहोत लॉजिकमध्ये त्यासाठी आपल्याला काही वर्ड्स यूज करायचे, लेटर्स यूज करायचे आहेत, जे पी कॉमा क्यू स्मॉल लेटर्समध्ये असणार आहे, पी क्यू आर या पद्धतीने असणार आहे, यस पण असू शकतं. जेवढे स्टेटमेंट असेल त्या पद्धतीने आपले स्मॉल केसेसमध्ये लेटर्स असणार आहेत. ठीक आहे, हे झालं स्टेटमेंटचं पूर्ण कन्सेप्ट. आता त्यानंतर आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट या कन्सेप्ट कळूया, म्हणजे तीच कन्सेप्ट जी आता आपण इथे वर बघितली ट्रू अँड फेल्समध्ये, तीच कन्सेप्ट इथे बघायची आहे. ठीक आहे, ट्रू व्हॅल्यूसाठी टी कॅपिटल टी वापरायचा आणि फेल्ससाठी कॅपिटल एफ वापरायचा. म्हणजे बघा कशा पद्धतीने. सो एव्हरी स्टेटमेंट मस्ट बी आयदर ट्रू ऑर फेल्स. बरोबर, प्रत्येक स्टेटमेंट हे चूक किंवा बरोबर असणार आहे, आपल्याला ते स्टेटमेंट दिलेलं असणार आहे ते आपल्याला ट्रू आहे की फेल्स आहे हे ओळखायचं आहे. सो एव्हरी स्टेटमेंट इज मस्ट बी आयदर ट्रू ऑर फेल्स. इफ स्टेटमेंट इज ट्रू वी से दॅट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, आणि ते डिनोट करणार आहोत आपण कॅपिटल टीने. ठीक आहे ना, नोटेशन व्यवस्थित लक्षात घ्या जे आपल्याला पुढे लागणार आहे. ट्रू व्हॅल्यूसाठी कॅपिटल टी, आणि जर फेल्स असेल तर आपल्याला कॅपिटल एफ वापरायचं आहे. बरोबर, किंवा टी आणि एफच्या ऐवजी आपण वन किंवा झिरो देखील वापरू शकतो. नॉट वन कॅन यूज वन अँड झिरो फॉर टी अँड एफ रिस्पेक्टिवली. म्हणजे जर ट्रू जर व्हॅल्यू असेल तर वन यूज करू शकता, फेल्स असेल तर झिरो यूज करू शकता, दोन्हीपैकी कोणतंही एक नोटेशन आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे ना, इन जनरल आपण टी आणि एफमध्येच सर्व एक्झाम्पल बघणार आहोत. तर आता यावरील अजून काही एक्झाम्पल आपण बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे काही एक्झाम्पल्स बघूया जे स्टेटमेंटवर आधारित आहेत. ठीक आहे ना, म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय समजणार आहे की कशा पद्धतीने आपण स्टेटमेंट ओळखू शकतो, म्हणजे ते ऑब्व्हियसली पहिल्यांदा स्टेटमेंट आहे की नाही, जर स्टेटमेंट असेल तर ते ट्रू आहे की फेल्स आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे ना, हे जे बेसिक आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. तर बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट, ऑब्झर्व द फॉलोइंग सेंटेन्स. खाली काय दिलेले सेंटेन्स आहे ते ऑब्झर्व करा. सो फर्स्ट, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर, हे स्टेटमेंट आहे की नाही? तर माझ्या मते सगळे रीड करूया आणि त्यानंतर आपण डिस्कस करूया. त्यानंतर सेकंड आहे, द सम ऑफ टू इवन नंबर्स इज इवन नंबर. द सम ऑफ टू इवन नंबर्स इज अँड इवन नंबर, म्हणजे दोन समसंख्यांची जर बेरीज केली तर ती पुन्हा समच येते, असं हे स्टेटमेंट आहे. त्यानंतर एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अँड आयसोस्केलस ट्रायंगल. ठीक आहे ना. त्यानंतर फोर्थ, टू प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स, असं हे स्टेटमेंट आहे.
आणि त्यानंतर फिफ्थ रोम इज इन इंग्लंड आणि सिक्स नंबरचं स्टेटमेंट आहे एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. अशा पद्धतीने हे सिक्स स्टेटमेंट आहेत आणि हे स्टेटमेंट आहेत की नाही ते ओळखून ते ट्रू आहे की फेल्स आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. सो ही कन्सेप्ट अभ्यासण्यासाठी आपल्याला मी स्टार्टिंगला जे तुम्हाला ग्रामरमध्ये जे काही सेंटेन्सेस टाईप्स सांगितले ते आपल्याला लागणार आहेत. म्हणजे फर्स्ट आपण बघितलं होतं ॲसेरेटिव्ह, त्यानंतर इम्पेरेटिव्ह, त्यानंतर एक्सक्लामेटरी आणि इंट्रोगेटिव्ह असे जे सेंटेन्सेस टाईप्स बघितले ते आपल्याला हे एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचे आहेत वन बाय वन. ठीक आहे ना, म्हणजे सेंटेन्स हे आपल्याला दिलेलं जे सेंटेन्स आहे ते कोणत्या टाईप्समध्ये आहे ते आधी ओळखायचं आहे आणि जर तो टाईप ओळखला तर त्यानंतर आपल्याला ते स्टेटमेंट ट्रू आहे की फेल्स आहे हे आपल्याला ओळखता येईल. बरोबर. सो बघा, फर्स्ट स्टेटमेंट दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, हे स्टेटमेंट आपल्याला माहीत आहे, सिंपल स्टेटमेंट आहे, म्हणजे ऑब्व्हियसली स्टेटमेंट आहे, म्हणजे हे ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून हे स्टेटमेंट आहे. बरोबर, कारण ते यामध्ये विधान मांडलेलं आहे म्हणून हे ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आहे, ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून हे स्टेटमेंट आहे. आणि हे स्टेटमेंट आता ट्रू आहे की फेल्स आहे तर ऑब्व्हियसली दिल्ली हे इंडियाची कॅपिटल सिटी आहे म्हणून दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया हे स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आहे आणि ॲज वेल ॲज ते ट्रू देखील आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे वळूया. द सम ऑफ टू इवन नंबर्स इज अँड इवन नंबर, दोन सम संख्यांची किंवा नंबरची बेरीज ही पुन्हा सम येते हे आपल्याला माहीत आहे. बरोबर, हे एक विधान आहे, ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून हे स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंट आहे आणि आता ते ट्रू आहे की फेल्स आहे तर ट्रू आहे. कारण टू प्लस टू जर फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर टू प्लस टू, दोन इवन नंबर घेतले, टू प्लस टू ॲन्सर इन फोर आणि ते फोर अगेन इवन नंबर भेटतो म्हणजे हे स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. ठीक आहे, त्यानंतर एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन आयसोस्केलस, म्हणजे हे पण राईट आहे, हे पण विधान ट्रू आहे. ठीक आहे ना, म्हणजे फर्स्ट ट्रू भेटलं आपल्याला, सेकंड देखील ट्रू भेटलं, थर्ड देखील ट्रू आहे. आता नंतर फोर्थ, टू प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स. आता टू प्लस, आता बेसिकली हे स्टेटमेंट आहे बट हे स्टेटमेंट ट्रू आहे की फेल्स आहे तर इथे आहे टू प्लस थ्री, म्हणजे टू अँड जर थ्रीची जर ॲडिशन केली तर ॲन्सर येतं फाईव्ह बट इज इक्वल टू इथे सिक्स म्हणलेलं आहे म्हणजे हे नॉट पॉसिबल आहे, म्हणजे हे स्टेटमेंट इज फेल्स आहे. ठीक आहे ना, त्यानंतर फिफ्थ स्टेटमेंट रोम इज इन इंग्लंड. आता रोम हे इंग्लंडमध्ये नाही आहे, स्टेटमेंट आहे बट हे इंग्लंडमध्ये नाही म्हणून हे ऑब्व्हियसली फेल्स आहे. तर अशा पद्धतीने रोम इज इन अँड इंग्लंड हे फेल्स किंवा फॉल्स म्हणू शकता, फेल्स किंवा फॉल्स असं देखील वर्ड आहे. सो रोम इज अँड इंग्लंड स्टेटमेंट हे फॉल्स आहे. त्यानंतर एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर, ऑब्व्हियसली आता एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर होऊ शकत नाही म्हणून हे ऑब्व्हियसली हे स्टेटमेंट का आहे, फॉल्स आहे. ठीक आहे ना, तर अशा पद्धतीने हे सिक्स एक्झाम्पल होते, फर्स्ट थ्री एक्झाम्पल ट्रू भेटले आणि त्यानंतरचे आपल्याला फॉल्स भेटलेले आहे. ठीक आहे ना, सो आपण स्टेटमेंटच्या बाबतीत काय म्हणू शकतो, बघा एक नोटीस आहे ती तुम्ही व्यवस्थित लक्षातच ठेवायची आहे. काय कन्सेप्ट, तर इथे एक अजून हे एक्झाम्पल नंबर फोर आहे, टू प्लस थ्री हे ही जर कन्सेप्ट जर ह्या फॉरवर्डमध्ये लिहिली इक्वेशनच्या फॉरवर्डमध्ये सिम्बॉलिकली तर ते स्टेटमेंट झालं असतं. ठीक आहे ना, बेसिकली मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये ही स्टेटमेंट झालं असतं, टू प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स असते तर हे स्टेटमेंट झालं असतं. आणि आता मेन कन्सेप्ट काय आहे तर बघा, इथे जी हायलाईट केलेली आहे ती सेंटेन्स विच आर इम्पॅरेटिव्ह, एक्सक्लामेटरी ऑर इंट्रोगेटिव्ह आर नॉट स्टेटमेंट्स, हे लक्षातच ठेवायचं आहे आपल्याला. काय, सेंटेन्स विच आर इम्पॅरेटिव्ह, एक्सक्लामेटरी ऑर इंट्रोगेटिव्ह, म्हणजे सेंटेन्स हे आज्ञार्थी वाक्य असेल. ठीक आहे ना, आज्ञार्थी असेल किंवा उद्गारवाचक असेल किंवा प्रश्नार्थक असेल, इंट्रोगेटिव्ह मीन्स प्रश्नार्थक, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल विच आर नॉट स्टेटमेंट तर ते स्टेटमेंट होणार नाही, हे लक्षात घ्या. कोणकोणते मी पुन्हा एकदा सांगतो, इम्पॅरेटिव्ह, एक्सक्लामेटरी, इंट्रोगेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी, उद्गारवाचक आणि प्रश्नार्थक, असे जर स्टेटमेंट जर आलेले असतील तर ते डायरेक्टली नॉट स्टेटमेंट आपण म्हणणार आहोत. ठीक आहे ना, फक्त ॲसेरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते स्टेटमेंट होणार आहे आणि तिथून पुढे मग ते ट्रू आहे की फिल्स आहे आपण ठरवणार आहोत. ठीक आहे ना, बघा त्या ह्या इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी, इंट्रोगेटिव्हची काही एक्झाम्पल बघूया इथे. बघा फर्स्ट, शट द डोअर, इथे हे कोणतं आहे, शट द डोअर्स आज्ञार्थी वाक्य आहे म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून हे स्टेटमेंट होणार नाही. त्यानंतर इथे सेकंड, प्लीज गेट मी अ पेन, इथे पण आज्ञा दिलेली आहे, बरोबर इम्पेरेटिव्हमध्ये आहे म्हणून हे देखील स्टेटमेंट होणार नाही.
त्यानंतर ओ व्हाट अ ब्युटिफुल साईट साईट इट इज. हे आता इथे बघा उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे ऑब्विसली हे एक्सक्लामेटरीचं सेंटेन्स आहे. त्यानंतर व्हॉट अ हेवी डाऊनफॉल म्हणजे हे देखील इथे उद्गारवाचक चिन्ह आहे, हे देखील एक्सक्लामेटरीचं आहे म्हणजे हे देखील स्टेटमेंट नॉट स्टेटमेंट आहे, बरोबर. त्यानंतर डू यू लाईक फ्रुट्स, इथे प्रश्नार्थ वाक्य आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून हे देखील स्टेटमेंट स्टेटमेंट नाही होणार, ठीक आहे ना. त्यानंतर लास्ट हॅव यू एवर सीन अ रेनबो, इथे प्रश्नार्थक अगेन आहे त्यामुळे प्रश्नार्थक असेल तर हे स्टेटमेंट होणार नाही. तर अशा पद्धतीचे जर सेंटेन्स आपल्याला विचारले गेले एक्झाममध्ये किंवा एक्झरसाईजमध्ये जर अशा जर एक्झाम्पल्स असतील तर हे आपले नॉट स्टेटमेंट असणार आहे. पुन्हा एकदा बघा, सेंटेन्स विच आर इम्पॅरेटिव्ह एक्सक्लामेटरी ऑर इंटरॅगेटिव्ह आर नॉट स्टेटमेंट्स. विधानार्थी, उद्गारवाचक आणि प्रश्नार्थक अशा पद्धतीचे जर सेंटेन्स असतील, टाईप्स असतील, तर ते नॉट स्टेटमेंट असणार आहेत. बट जर ते असर्टिव्ह असेल किंवा डिक्लेरेटिव्ह, त्याला दोन वर्ड्स आहेत डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह, जर असेल तर ते स्टेटमेंट होणार आहे, ठीक आहे ना. तर ही पूर्ण स्टेटमेंटची कन्सेप्ट होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या या लेक्चरमध्ये मॅथमॅटिकल लॉजिकच्या आपण चॅप्टरला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या लॉजिक चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट पॉईंटला सुरुवात केलेली आहे स्टेटमेंट, आणि स्टेटमेंटची पूर्ण कन्सेप्ट बघितलेली आहे, ठीक आहे ना. तर काय काय बघितलं आपण पुन्हा एकदा बघा, एकदा रिवाईज करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण सेंटेन्सचे टाईप्स बघितले, त्यामध्ये असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी आणि इंटरॅगेटिव्ह असे चार टाईप्स बघितले, बरोबर. त्यानंतर आपण स्टेटमेंटची डेफिनेशन बघितली. स्टेटमेंटची डेफिनेशन काय होती, की असं जे सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच आर ट्रू ऑर फेल्स बट नॉट बोट सायमल्टेनियसली. थोडक्यात काय, आपल्याला असं सेंटेन्स सापडायचं आहे की जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्या स्टेटमेंटला किंवा त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणतो, बरोबर. असर्टिव्ह सेंटेन्स असेल थोडक्यात तर ते स्टेटमेंट असतं आणि ते एकतर ट्रू असेल किंवा फेल्स असेल, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. त्यानंतर त्यावरील काही एक्झाम्पल्स बघितले. आणि एक नोट करण्याची गोष्ट म्हणजे स्टेटमेंट हे आपण कशाने डिनोट करतो, तर स्मॉल लेटर्सने डिनोट करतो, ते म्हणजे पी क्यू आणि आर. स्टेटमेंट आपण कशाने डिनोट करतो, तर स्मॉल लेटर्स म्हणजेच स्मॉल पी कॉमा क्यू कॉमा आर कॉमा एस या पद्धतीने, ठीक आहे. त्यानंतर स्टेटमेंटच्या डेफिनेशननंतर आपण ते स्टेटमेंट ट्रू आहे की फेल्स आहे हे बघितलं, बरोबर. ट्रू असेल तर कॅपिटल टी आणि फेल्स असेल तर आपण ट्रूथ टेबलमध्ये हे पुढे आपल्याला लागणार आहे, बरोबर. आपल्याला ही कन्सेप्ट पुढे लागणार आहे. ट्रू ट्रू असेल तर कॅपिटल टी, फेल्स असेल तर कॅपिटल एफ किंवा त्याला वन कॉमा किंवा वन अँड झिरो ने देखील आपण डिनोट करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर स्टेटमेंटच्या कन्सेप्टचे आपण काही एक्झाम्पल्स बघितले, म्हणजे कोणकोणत्या टाईपचे सेंटेन्स हे स्टेटमेंट असू शकतात हे आपण बघितलं. त्यामध्ये जर सेंटेन्स विच आर इम्पेरेटिव्ह किंवा एक्सक्लामेटरी किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर ते नॉट स्टेटमेंट असणार आहे, ठीक आहे ना. ही पूर्ण आपण स्टेटमेंटची आजच्या या लेक्चरमध्ये कन्सेप्ट बघितलेली आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.